पर ये जो झले वाव रख गेलो नहीं पाऊ दे दरी जाऊ कस काय गाव तड़न ते काय जाइजे जे ते मैं गाव त सगळे पाडून दिले इठ मग काय बान गडे इडे प्लास्टिक चे कागद किती पडले हे आईचे जठे मी शिका काय बान गडे काय साम जाना प्लास्टिक चे कागद ले इठ सावदा त इकडे फा तुदर से काय काय नाही आईला कोण नाही बरं केडा आता काही चान्स आहे फोनच करतात तिला हॅलो गजरे हे गजरे गजरे ये ना हा आपलं नाही का चार एक जागा रे का पहिली चार दिवस जावं नाही का आपण आलं तिथं हा ये त्या ठिकाणी हा ये कोणीच नाही ये ना सगळे का पाहिले ना कोणीच नाही ये लवकर ये हा वाट पाहतो लवकर एक मिनटात बरं का हा ये लवकर अरे आता येणार येणार आता येणार गंगा भांग 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 काय काय अरे इड कुणीच नाही ना भाई रोज उठून तुम्ही मला इडच बोलवी त्या तुम्हाला ध्यान आलं का तुम्हाला पटायला पाहिजे मग जागा कोणती आपल्याला जागा तर बदला ना निधन त्या माणसाच्या लक्षात आलं मग वावर मालका येते गारख्याला संध्याकाळी टावले ते असेल चारा कापायला आता किती वाजले 3 वाजले 2 तास थांबू काम करून घेऊन निघून जाऊ आपलं आपलं तुमचं असंच आहे बाई पण काय तुम्हाला मागच्या टायमाला म्हणले मला कानातले करून द्या कारण नाही दिला तुम्ही अगं मग करता येईल ना एवढं काय तुला लय काय कुठं जायचं तुला घालू मला काही करायचं असलं का मग नाही तुम्हाला नाहीच म्हणत्या हा करायचं मग मला करायचं असल्यावर तुला फोन करतो ना मी तुमच्या टायमाला मी उभे राहते मग माझ्या टायमाला तुम्ही उभे राहायचं करेल आवर तुला करेल करेल आवर येऊ करून चल नको ते टाइमपास करू परत ते म्हातारे येईल परत मग आपलं काम आपण राहून जाईल हाऊस माऊस म्हणते म्हणते ना माणसं ना पोटाव मारा पण चोटाव मारू नये बरोबर आहे म्हणे ती कोणाच्या आशा मोडू नये काय म्हणता मला बाई मला तर भीती वाटते एवढ्यांच्या नजराला चुकून यायचं आणि कोणा जर पकडलं मग ए कोण पकडणार इडं आपल्याला कोण पकडणार आहे तास दीड तास थांबायचं आपल्या कोणतं लिहिजे इडं रात्र काढायची हा ज्याच्याच्या घरी तू तुझ्या घरी मी माझ्या घरी हा व मागच्या टायमाला पण तुम्ही मला इडंच आणलं असे मरणाच्या अंगाच्या आगवत सुटले माहिती का सर अंक आपलं मायवालं थोडं लोटून देतो बस काय लोटून देतो काय नु असं तुम्ही ना पुढच्या टायमाला रूम पा बाई हा रूम पाहतो ना तिला नाही या कोरोनामुळे ना जाता येत नाही तिथं लॉज तुम्ही पुढच्या टायमाला रूम पा चालेल चालेल पुढच्या टायमाला मी ना मग रूमची बंदोबस्त करतो हा नाही तर मी सपशल सांगते हा शेवटचा टाईम मी परत येणार नाही तिथं शिशे कॅमेरे राहते तुला माहिती का लॉजला न्याला काही येणं पण कमी जगाला प्रदूषण दाखिती का तुला तो आपण पाहिलं तो भावाने पाहिलं मा बायकोनं पाहिलं मग आखी बॉम्बट होईल आपल्या माहिती तुम्हाला बाकीच्यांचं नाही टेन्शन तुम्हाला तुमच्या बायकोचं पडलं तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होईल पण मग मला जर इडं पाहिलं तर कुठं इडं मी आहे आपल्या तुला काय करायची काय काय तुला कॅसल दाखवते मा मासल दाखावर चल काय काय बरं तू घुसमध्ये प्रत्येक टाइम नुसते उराला वाळू लावून बोला त्या म्हणजे मग काय प्रत्येक गोष्टीत उराला वाळू सोडून बोला त्या मी आहे ना मी आहे ना पकडल्यावर तुमचं काय करायचं बघा बसायचं तुमचं हलवी त्याला काय करायचं आला तो वावरावर ओळखीचा आहे मला तुला काय करायचं जर काय म्हणलं ना त्याच्या पाया पडू आपण शांत बदलशी चला मग काहीच म्हणणार नाही चल गे मध्ये चल निघते मी लोटीत जायचं चारा आणि लगेच आपण तू काय करायचं काय काय वाजत इथं काय समजा ना बघ काही जनवर जिनवर फिरले का काय इथं जायचं टेमे जवळचे काय इतक्यातच मी तू घर का मारू कोण काय 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 भानगड आहे काय समजा ना बघ ते काय बर येऊ काय आवाज येतो इड का रे काय इकडे या इकडे 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 या इकडे इकडे या काय चाललंय तुमचं इथं काय लाज आबरू आहे का नाही गाजी काही काय झालं मामा काय करतोय तुम्ही इथं काय बसले सावले सावलेला बसले पण इथे सर गवत फुडून टाकलं इडं सावले आम्ही आता झाले तुम्ही आता आले पण किती टाइम झाला इड दमाग बी प्लास्टिक किती पडेल यंट प्लास्टिक मग प्लास्टिकच्या बाटल्यान बुटल्यान मेंट पडेल आता कुठं राहत आहे का आम्ही प्लास्टिक नव्हते आणलं तिकडं मारायचं तिकडं कुणी करत इथं मारायचं येऊन
सावली होती सावली बस सावली का इत सावली का तुम्हारा दूसरी का सावली नहीं का है सावली लय बारी गार होती ना ये जो गार जे जो का गरम सावली होती का तिकडे दूसरी का जाडत नहीं कर राई दे जानवर मुखा जानवर चारा तो अक्कल विक्कल है आम्मी माफी मागतो तो हा को गू को फरी तू को तू मी वडील वारेल मावले वडील वार गेले का बाई कुठली बाई मी इथली नाहीये मग कुठली तू मी त्या रोहिदासची पोरगी रोहिदासची का हालचाळीच्या रोहिदास तो माझी पोर आहे काय काय तू इकडे काही सावलीला इकडे तुम्हाला दुसरी का सावल्या नव्हत्या का इकडे सावले मोठा आंबा पाहिला शेळीला गवत घ्यायला आले म्हणजे गवत घ्यायला आलते का आणि आता सांगायचं ना मला मला वाटलं काय करते इकडे काय बांधगड तुम्हाला पटायचं का तुम्ही डायरेक्ट फुगे पाहिजे आम्ही फुगे घ्यायला जाऊ चालू इकडे फुगे नाही पण मला काय वाटलं त्या इकडे फ्लॅस्टिक फडलंय बघ म्हणजे काय करते मग आता सांगायचं ना आम्ही गवत काढीत होतो मधी आमच्या आधी कोणी येऊन टाकून जात असेल तुम्ही आमचं काय काय नो बा इकडे मी राखण मी आजच जाईन उद्या जाईन म्हणलो पावा पण आज सापडले तुम्ही तुम्ही नेमकेच गावात काढीत होते मला काय माहिती असेल काय मला म्हणे चालत्या का जोडी म्हणलं चाल मग ती पण गावात घ्यायची नाही बरोबर जनवर जुनवर द्या वाटत त्यांना गावात घ्यायचं मग थोडस हा बोलणं चालणं तुमचं चालणं चल मी गावात आलं तेवढ्यातच मी आलो ना तुम्ही मला काम म्हणजे आपण म्हणजे मग तुमचं वजन झालं नाही ना वजन झालं नाही कापायचं म्हणजे एवढं कापू नका कारण कस मावाच्या जनावरांना लागत आहे काही बरं असं नाही आता नका घरी जा तुम्ही नाही वजन कापू नका थोडं कापा लागलं तर वजन पूर्ण करतो नाही नाही पूर्ण नका करू आता तेवढं राहू द्या महापुरत मा जनावरांचं काय करायचं सांगा बरं तुम्ही एवढं आता घेतलं नाही एवढं तुम्ही तेवढंच भागणार नाही ना आमचं करा जाणार तुमच्या हातात ना कधी हो बरं का आम्ही मध्ये घुसतो तुम्ही एवढं घेतलंय ना घेतो आमच्या हातात घेतो नाही नाही पुरी जर या हातामधी एवढं घेतलंय ना तुम्ही आता गावात एवढं घेऊन जा एवढं होईल का ग नाही ना आता दुसरी कस तिकडे एवढं होईल का होईल एवढं ना बरे वा आलतो गावात न्यायला कोणाला म्हणू नका नाही नाही गावात कापी त्याच्यात काय काय तुम्ही काय आमचं नाही नाही दुसरं नाही काही केलं काही नाही काही नाही तुम्ही गावातच कापीत होते कापता कापता तुम्ही आले हा नेमके गावात कापीत होते हा काही नाही काही नेमकंच बिलागलं नेमकंच बिलागलं होतं आपण बरं गावताचा नेमकं केलं का तुम्ही कस काय तुमचे काहीतरी बांधगड वाटत बांधगड काची चांगलं माहिती तुम्हाला आता मी कुठे राहत तुम्हाला माहिती ना नाही तुम्ही राहताय तिकडे म्हणाय घंटेवाडीला हा घंटेवाडीला घंटेवाडीच्या खालून तुम्ही राहताय मला माहिती घंटेवाडीच्या खालून हा आणि कुठं राहते मी तुपड पासली तुपड पासली तुपड तुपड पासली कुठं आली वैलावणीच्या खालून वैलावणीच्या खालून त्याच्या तुपड पासलीच्या खालच्या गल्लीत राहते म्हणजे खालच्या गल्लीत ते का तू मधरी मधी छय झाले लांब राहते घंटेवाडीच्या खालून गंजेवाडीच्या खालून खाल्या गली मधी हा बरोबर आहे तिथं आमचं झाली ओळख मग येते आम्ही फिरायला गवत गवत न्यायला बर मग इकडच आमचं चालू राहत तुमचं काहीतरी बांधगड आहे पण आता हे तुम्ही मास समोर लपून राहिले तुम्ही काहीतरी नाही हो आता काय लाभ तुमचं नेमकं कापता कापता तुम्ही आम्हाला धरलं बरोबर हा कापता कापता धरलं पण मग मी आता करतो नाही पण तुम्ही दोघांनी याचं कामच नाही एक जणाला काही घेता येत नाही का चारा माणसाचं जोडी नको का आता कुठं राहतो का मी आता करतो एखाद्या पाटलाला बोलून घेतो डोंगर डांगर किती पाटलाला बोलतो पोलीस पाटील बोलून घेतो अहो आमच्या गरीबाच्या शेताचा परवा ठोला केला काय त्याच्या का पाहत त्याच्या का काय पाहत सगळं पाहून पाहून बर गावात फुलकर फुल हे जनावर उपाशी मर जनावर उपाशी मर सुटले त्याच्या का काय पाहत्या पाहून पाहूनच जनावरांच बेकारी होऊन गेली तुम्हाला काय दया माया खर्चा तुमची काय पाय आमच्या पोलीस पाटलाला बोलून घेतो
याचा तपास नाही म्हणते आम्ही गावात उपटीत काय उपटायला उपटाय जो काही का ते गावात हाताने डायरेक्ट बारीक काही का ते गावात उपटत नाही ते बी लागले एका साईड मी एका साईड बी लागलो दुई कोण दोन जो पाठ काय नाही ते उपटाय जाऊन तुम्ही शंका काढली काहीतरी नाही नाही मध्ये उपटायला मध्ये उपटायचं बिल घ्यायचं एका साईड मी एका साईड बी लागलो म्हणलं दोन साऱ्या धरू दोन साऱ्या तू एक सारी धर एक सारी मी धरतो जसा कातो कातू बी लागलो मी उपटायला उपटायला उपटायचं काम बरं बंद जमत आहे तुम्हाला हा मग दोघं उपटीच आहे का माझा पण वजा करायचं होतं ना आम्हाला तू यायचे जठींनी जावायची का तो नको दाखव असं करा तुम्ही आता उपटून उपटून थकल्यायची तुम्ही उपटून 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 थकलं फार थकले तुम्ही थकलं नाही अजून काही मग जाऊन थकेल नाही मग उपटी त्या का मग आता कुठं उपटी त्या तिथेच माहिती जाऊ मावलच वाढले तर मग आमच्या जनावर नाही का आम्हाला खातील आमचे पण तुमच्या खातील आमच्या नेऊ का पांढर बोळा मध्ये तुम्हाला दाटी मी लावून ठेवले का ती एवढं वाढू द्यायचं वाढलं तर मावाला वाढलंय ना मग तुम्ही जर उपटायला कोणी उपटायला मग एवढं एक खड्डी घालते का उपटून मग थोडं थोडं उपटून घालायला लागत आहे जनावरांना असं नाही असं नाही मग करून वाढून नाही जायचं कधी जनावरांना जनावर उपजे मारायचे बारीक फुवाच जनावर चावलं पाहिजे ना चावत आहे दना दना आणत्या जनावर आम्ही दोघे एकदा घुसलो ना कसाकस 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 उपटायला तुम्ही नवतर नाही ना त्याच्यामुळे तुम्ही उपटीत आहे बिलकुल हा बिल म्हणजे आला का तिथेच तू पहिली वाटत रण्य कोण जाईल दोन जाऊ मग हा जाय पण आता उगेच तू जाऊ दे म्हणलो जाऊ दे आता नाही तर पोलीस बाटल्याला बोलावलं असतं मी मग त्याच्यामुळेच म्हणलो आता उपटायचं बंद करा निटाळा पण घ्या आता मध्ये जात तिकडे निघून तुमचं काय वाढलंय आम्हाला काय करायचं मग त्याच्याची गरज आहे का तुम्हाला वाढेल दिसला आम्हाला म्हणून आलतो मध्ये वाढेल मग आता जनावर आहे साठी वाढवाय नको का नाही वाढेल होतं म्हणून मध्ये आलतो मग बरोबर त्यांचे उपटले मी मावाले उपटले नाही बरे उपटले तुम्ही हा उप बरं जागा जाऊ शकत नव्हते आम्हाला नाही नाही जागा लय बारी सापडली तुम्हाला सावली लय बाजी नाही गारमाट काय चालले गारमाट तुम्ही मला कळू नका नाही नाही सांगत नाही कोण पाय पड तुमच्या नाही नाही काय पाय पड सांगू नका म्हणा झालं ते झालं म्हणा फार मूर्खात घ्यात लय बाई ना दाखवून घे तू चला आता तुम्हाला मी म्हणले होते हा काय तुम्ही ना रूम पाहा एखादी पण तुम्ही ऐकलं नाही काय रूम पाहते असंच होते बाई माता मी सांगितलं समजू त्याला तो म्हातारा उगाच चांगला होता म्हणून त्याने आपल्याला सोडून दिलं आता त्याने जर पोलीस पाटलाला सांगितलं असतं मी दुसरं कोणालाच घाबरत नाही पण त्या पोलीस पाटलालाच घाबरते फक्त काय नाही काय तो नाही उपटणार आपली काय तुम्ही फार इज्जत घालवली मायवाली पुढच्या टायमाला मी तुमच्या तुम्ही रूम पाहिली तर येईन नाही तर येणार नाही पाहतील पुढच्या तुमचं कायमचं झालं मोकळं आपल्याला म्हणजे तेवढंच करीत बसायचं.